नमस्कार, मराठी टी व्ही इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा आपला सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजेच ललित प्रभाकर, तो सध्या आपल्याला पेट पुराण या वेबसिरीजमध्ये अतुलच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने पाहूयात ललित प्रभाकरचा आजपर्यंतचा जीवन प्रवास. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पाहूयात त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन. ललितचं खरं नाव आहे ललित भाडणे. त्याचा जन्म 12 सप्टेंबर 1987 कल्याणमध्ये झाला. 2022 त्याचं सध्याचं वय आहे 34 वर्ष. त्याने BSc कॉम्प्युटर सायन्समधून त्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याला ट्रॅव्हलिंग तसंच फोटोग्राफीची खूपच आवड आहे. सध्या त्याचे इंस्टाग्रामवर 2,76,000 एवढे फॉलोवर्स आहेत आणि तो वर्षाला तब्बल 2 ते 3 करोड रुपये कमावतो. पाहूयात ललितचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने सर्वप्रथम अभिनयाला प्राधान्य दिलं. त्याचं सर्वात पहिलं नाटक म्हणजेच तक्षगयाग. नंतर त्याने ढोल ताशा या नाटकामध्ये काम केलं. मालिकांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची सर्वात पहिली मालिका म्हणजेच स्वप्नील जोशीसोबत जीवलगा. नंतर त्याने आभास हा तसंच गंध फुलांचा गेला सांगून आणि दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांमध्ये काम केलं. पण जुळण येती रेशीमगाठी या मालिकेने त्याला वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली. त्यामधील आदित्य देसाईची भूमिका त्याने प्राजक्ता माळीसोबत साकारली आणि त्यासाठी त्याला खूप सारे पुरस्कारसुद्धा मिळाले. नंतर त्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ची सौका या चित्रपटात त्यानं प्रथम भूमिका केली. नंतर हम्पी, कलरफुल आणि स्माईल प्लीज या चित्रपटांमध्ये तो आपल्याला दिसला. त्यानं आनंदी गोपाल या चित्रपटामध्ये गोपालराव जोशींची भूमिका साकारली आणि ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आणि तो सर्वात लोकप्रिय अभिनेता ठरला. नंतर त्याने लॉकडाऊनमध्ये झोंबिवली या चित्रपटामध्ये काम केलं आणि हा चित्रपटसुद्धा हिट ठरला. सध्या त्याचा सनी हा चित्रपट रिलीज झालेला आहे. पाहूयात त्याच्या वेबसिरीजविषयीची माहिती. त्याने शांतीत क्रांती या वेबसिरीजमध्ये काम केलं. तर सध्या तो आपल्याला पेट पुराण या ॲनिमल बेस्ड वेबसिरीजमध्ये अतुलची भूमिका साकारताना दिसणार आहे. पाहूयात ललितच्या फॅमिलीविषयीची माहिती. ललितचे वडील प्रभाकर बदाणे. तर अशी आहे ललितची संपूर्ण लाईफस्टाईल. तर तुम्हाला ललितची कोणती भूमिका आजपर्यंत सर्वात जास्त आवडली जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.